श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, तुमची ही वाईट वेळ सुरू असेल तर दररोज हे वाचा किंवा ऐका, लगेचच चमत्कार होईल। आणि जी काही तुमची वाईट वेळ सुरू झालेली आहे ती वेळ सुखामध्ये बदलून जाईल। तुमच्या जीवनात आनंद, सुख, समाधान, शांतता येईल। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट वेळ ही येतच असते। असे नाही की सध्या आपल्याकडे सुख आहे, समाधान आहे, भरपूर पैसा आहे आणि हे समाधान सुख कायमस्वरूपी टिकून राहील असे नाही। काही दिवसानंतर वाईट वेळ देखील येईल। सुखदुःख हे ऊन सावलीप्रमाणे येत असते। ज्या पद्धतीने ऊन जास्त वेळ नसते त्या पद्धतीनेच दुःखही जास्त वेळ नसते आणि सावलीप्रमाणे सुखही जास्त दिवस नसते। सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे चक्र हे असेच चालू असते। मात्र वाईट वेळ आल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, त्या वाईट वेळेपासून आपली सुटका कशी करून घ्यायची आहे, कारण प्रत्येकावर ही वाईट वेळ येतच असते। असे नाही की आपण देवाला प्रार्थना केली की आमच्यावर कोणतीही वाईट वेळ यायला नको, यामुळे काहीच होणार नाही। फक्त आपण देवाकडे ही विनंती करू शकतो की आमच्यावर वाईट वेळ आलेली ती वेळ जास्त वेळ राहायला नको, ती वेळ लगेच निघून जाईल अशी आपण प्रार्थना करू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असाच एक उपाय बघणार आहोत की जो तुमच्या आयुष्यामध्ये वाईट वेळ आलेली असेल, दुःख असेल, अडचणी असतील, तर दिवसभरामध्ये केव्हाही एक वेळेस याचे वाचन करावे किंवा ऐका। मग तुम्ही याचे वाचन सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही एका वेळेस करू शकता। हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसून करायचा आहे। उपाय करत असताना उपाय श्रद्धेने, विश्वासाने, मनोभावाने करायचा आहे। देवघरात बसल्यानंतर आपल्याला दिवा, अगरबत्ती लावायची आहे, त्यानंतर हा उपाय करायचा आहे। या उपायामध्ये आपण ज्याचे वाचन करणार आहोत ते आहे तारक मंत्र। हा तारक मंत्र तुम्ही कोणत्याही वेळी सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही एका वेळेस करू शकता, वाचू शकता। ज्यावेळी तुम्ही तुमच्यावर वाईट वेळ येईल त्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे। हा तारक मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा आहे। फक्त आता आपल्यावर वाईट वेळ आलेली आहे म्हणून आपल्याला तारक मंत्र वाईट वेळ आली आहे त्यापुरतेच म्हणायचे आहे असे नाही। तर तुमच्यावर वाईट वेळ जेव्हा आली असेल तेव्हाच फक्त तुम्ही तारक मंत्र म्हणू नका, तर ती वाईट वेळ निघून गेल्यानंतरही कायमस्वरूपी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे। याने नक्कीच चांगले अनुभव तुम्हाला येतील। आता लगेचच तारक मंत्र बोलला आणि त्याचा चमत्कार आपल्याला लगेच दिसेल असे काही नाही। चमत्कार दिसण्यासाठी काही वेळ, काही दिवस जावे लागतात। फक्त तुम्ही मनोभावे, श्रद्धेने, विश्वासाने जी काही सेवा आहे ती सेवा करत राहा, तर नक्की आपल्याला अनुभव येतील। मनापासून आणि श्रद्धेने जर हा उपाय केला तर नक्कीच स्वामी दर्शन देतात आणि तुम्हाला अनुभव देखील येतील। यामुळे तुमची देखील वाईट वेळ सुरू असेल तर तुम्ही देखील तारक मंत्र न चुकता दररोज सकाळ, संध्याकाळ, दुपार कोणत्याही एका वेळेस म्हणा। याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल आणि तुमच्यावर आलेली वाईट वेळ देखील काही दिवसातच निघून जाईल, तुमचे रक्षण होईल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।